आमदार राजू मामा भोळे यांची सततची मागणी आणि सततचा पाठपुरावा यशस्वी, मुख्यमंत्र्यांनी केली 100 कोटीची मागणी मान्य. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे हे महिला मेळाव्यानिमित्त जळगाव इथे आले होते. यावेळी जळगाव शहरातील रस्ते नवीन बांधण्यासाठी आणखी 100 कोटी रुपये दिले जातील यासाठी शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला होता, त्याला आता आम्ही मंजुरी देत आहोत. तसेच जळगावात नवीन MIDC ची घोषणा देखील झाली असून त्याद्वारे नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात आल्यावर सांगितले आहे. जळगाव शहरात माझी लाडकी बहीण योजनेनिमित्त मेळावा सागर पार्कवर आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास पंचायत राजमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विभिन्न आमदार आणि खासदार उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की आमदार राजूमामा अर्थात सुरेश भोळे यांनी शहराच्या रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्या जिल्ह्याची प्रगती वेगवान, त्यामुळे मुख्यमंत्री अजितदादांकडे बघून म्हणाले आम्ही 100 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहोत, असेही त्यांनी पुष्टी केली. जळगावात नवीन MIDC ची घोषणा करून उद्योगमंत्र्यांना सांगून आम्ही भगिनींना रोजगार देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत, असेही शिंदे म्हणाले. पारोळा नगरपालिकेचा पाणीपुरवठा योजना संदर्भात आमदार चिमणराव पाटील यांच्यासाठी प्रस्ताव टाकलेला आहे, आम्ही GR काढलेला आहे, अशी माहिती दिली. इंडिया 365 लाईव्ह साठी अयाज मोहसिन.